नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण चमचमीत मसालेदार अशी अगदी ढाबा स्टाईल दम आलूची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी पाहण्याआधी जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग या मस्त रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत दम दमआलूसाठी नेहमी छोट्या आकाराचे बटाटे घ्यावेत तर हे बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आहेत तर आता या बटाट्याने आपण टोचे मारून घ्यायचे आहेत तर एखाद्या चाकूने किंवा काटा चमचाने आपण याला टोचे मारून घेऊया तर या पद्धतीने आपण हे टोचे मारून घ्यायचे आहेत तर यामुळे का होतं मसाला जो आहे बटाट्यांमध्ये व्यवस्थित मुरतो तर या पद्धतीने मी सर्व बटाट्यांना हे टोचे मारून घेतलेले आहेत आणि इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकते आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे जे बटाटे आपण तयार करून घेतलेले आहेत ते बटाटे आपण या मसाल्यांवर चांगलं परतून घ्यायचं आहे तर गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि हे मसाल्यांमध्ये आपण हे बटाटे व्यवस्थित एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत तर मसाला व्यवस्थित ह्या बटाट्यांना लागला पाहिजे कोट झाला पाहिजे तर एकसारखं हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मसाला आपल्या बटाट्यांना छान कोट झालेला आहे हे आपले झालेले आहेत बटाट्यात आपण काढून घेऊयात तर हे बटाटे काढून मी याच कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी कांदे टाकते लांब स्लाईस केलेले तर इथे मी दोन मोठे कांदे स्लाईस करून यामध्ये टाकलेले आहेत कांदे थोडेसे परतून घेऊयात आपण हे कांदे थोडेसे परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर इथे मी दोन छोटे टोमॅटो मोठे असे काप करून यामध्ये टाकलेले आहेत तर टोमॅटोसुद्धा आपण परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे मी यामध्ये टाकलेले आहेत हे सुद्धा आपण परतून घेऊया तर आता हे छान परतून झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आता हे थंड करून घेऊया आपण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर हे बघा मी थोडंसं पाणी टाकून बारीक वाटण बनवून घेतलेलं आहे आणि याच कढईमध्ये आता आपल्याला दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे जे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते आ पी आ पी है। है सर्व वाटण या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर हे सर्व वाटण मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे वाटण आपण तेलावर परतून घ्यायचं आहे तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे गॅस मी आता मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवर आपण हा मसाला परतून घेत आहोत आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे तिखट मी टाकत आहे तर तिखट इथे मी दोन चमचे टाकलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे एक चमचा मी धने पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व मसाले आपण परत एकदा छान मिक्स करून घेत आहोत तर या पद्धतीने आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकत आहोत तर इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेत आहे तर हे मिक्स झालेलं आहे तर आता आपण याला एक उकळी काढून घेऊया तर ही बघा ही छान उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी आता कसुरी मेथी टाकणार आहे तर एक चमचाभर मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हाताने थोडीशी क्रश करून यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे आणि एकदा ढवळून घेऊया व्यवस्थित हे सर्व आता आपलं छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बटाटे आपण जे मसाल्यांमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत ते सर्व बटाटे मी याच्यामध्ये टाकते आहे हे बटाटे मी या मसाल्यांमध्ये टाकलेले आहेत आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर हलक्या हाताने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावर मी एक चमचा लोणी टाकते तुमच्याकडे बटर असेल तर तेही तुम्ही टाकू शकताय आणि आता हे मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे तर याच्यावर मी झाकण देते आणि अगदी एक दोन मिनिट मसाल्यांमध्ये बटाटा आपला थोडासा वाफवून घ्यायचा आहे तर दोन मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे खूप छान मस्त आपल्या बटाट्याची ग्रेव्ही तयार आहे आणि याच्यावर मी बारीक कट करून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे मिक्स करून घेते मी तर खूप मस्त असा सुगंध सुटलेला आहे अतिशय छान मस्त आपली ही दम आलूची रेसिपी तयार आहे खूप छान मस्त अशी ही आपली बटाट्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी ही भाजी आपली दिसत आहे तर हे झालेलं आहे आपलं तर आता मी गॅस बंद करून घेते तर हा गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि भाजी आपली छान तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान लागते ही तर चपाती रोटी नानबरोबर किंवा भाताबरोबरही खूप मस्त लागते जरूर करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद